सांगे वर्तमान अभिमानाने मग भाग्य हे उजळे कोणासे मग भविष्य हे उज्ज्वलसे कोणासे महाराष्ट्र हे नाव आते महाराष्ट्र नाव हे जयाते जय हो त्या महाराष्ट्राचे जय हो या महाराष्ट्राचे महाराष्ट्र से समर्थ लोक महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र रे महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दे महाराष्ट्र रे महाराष्ट्र मंडळी नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत पर्यावरण पर्यटन आणि राजशिष्टाचार विभागा या विभागाविषयी या खात्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत आपण ही चर्चा करणार आहोत आदित्य ठाकरे खूप मनापासून स्वागत आहे जय महाराष्ट्र आणि खरं तर या खात्याचा पदभार स्वीकारल्यापासून वेगवेगळे निर्णय आपण घेतलेले आहेत खास करून पर्यटनाचे असतील पर्यावरणाचे असतील आणि नुकताच प्रजासत्ताक दिनी सुरू केलेला मुंबई चोवीस ताससारखा एक निर्णय असेल याबद्दल विचारायचंच आहे पण सुरुवातीला पहिल्यांदा तुम्ही आमदार झालात कॅबिनेट मंत्री झालात आणि राज्यातल्या तरुणाचे एक आदर्श म्हणून तुमच्याकडे पाहिला जात आहे तर काय आव्हानं वाटतात या पदावर बसल्यानंतर आणि कसे प्रश्न आपल्याला सोडवायचे पर्यावरण असेल राजशिष्टाचार असेल किंवा पर्या पर्यावरण असेल हे तिन्ही खाती अशी आहेत टुरिझम वगैरे मिळून पण मी बघितलं की ह्याच्यात जर कामं करायची असतील त्याच्यात स्कोप खूप आहे जसं नॉर्मली आपण साधारणपणे बोलत असतो की युथ अफेअर्स आता यूथ अफेअर्स म्हणजे नक्की काय तर मला वाटतं हा पण त्याच्यातला एक खूप मोठा भाग आहे कारण जर आपण ही दोन्ही खाती बघितली टुरिझम आणि एन्व्हायरमेंट पर्यावरणामध्ये एक सोपी गोष्ट आहे की जर आपल्या पिढीला पुढची पन्नास साठ सत्तर वर्ष निरोगी जगायचं असेल तर इतिहास खात्यात काम करणं गरजेचं आहेच hmm. म आत्ता जो काही जगावर प्रदूषणाचा जो मार बघतो आपण एअर पोल्युशन असेल आ, नदी प्रदूषित होत आहेत पाणी प्लस सगळे समुद्र वगैरे प्लॅस्टिक आहे हे सगळे जर गोष्टी बघितल्या आपण ह्या बाबी घेतल्या किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट खरं तर हा युडीचं काम आहे पण ह्याच्यात पण आमचं प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये पर्यावरण खात्याचं काही ना काहीतरी काम असतं कारण सगळं आता जे आपण करतो ते त्याच्याशीच निगडीत आहे बरोबर आणि पर्यटन जर बघितलं तर ह्या देशात जिथे बेरोजगारी थोडी वाढत आहे जीडीपी पी कमी झालेला आहे ह्या सगळ्या परिस्थितीत सर्व्हिस सेक्टरमध्ये आपण वाढ करू शकतो बरं बर आपल्याकडे असं एक हेरिटेज आहे म्हणजे तुम्ही जर टुरिझम बघितलं तर वेगळ्या वेगळ्या गटांमध्ये महाराष्ट्रातच आहे इको टुरिझम आहे स्पिरिच्युअल टुरिझम आहे हेरिटेज टुरिझम आहे कितीतरी गोष्टी आहे ऍग्री टुरिझम आहे कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्या आपण जगाकडे नेऊ शकतो आणि असून आपण नेलेल्या नाही आहेत आणि जगाला आपल्याकडे आपण आपण आणू शकतो म्हणजे मला एक आठवतं मी जेव्हा इंग्लंड मध्ये एका गावात गेलेलो स्ट्रॅटफर्ड पण इव्हन शेक्सपियरचं गाव हो। आता शेक्सपिअर हे त्या शतकात होते आता त्याच्यावर पण रिसर्च चालू की होते की नव्हते पण त्या एका घरावर त्या गावात प्रतिदिन दहा लाख लोक येतात आणि तिथे येतात म्हणजे त्यांचं बस किंवा गाडी किंवा टॅक्सी अर्थात तिथे रिक्षा नाही येत पण ते आहे रेस्टॉरंट कॅफेज सुविनर शॉप्स हे उघडतात तिकडे त्या भूमिपुत्रांना स्थानिकांना नोकऱ्या मिळतात बरोबर कितीतरी गोष्टी आणि तो एक पूर्ण परिसर हा डेव्हलप होतो तर ह्या दोन्ही गोष्टी मला वाटतं खूप महत्त्वाच्या आणि अर्थात मी प्रोटोकॉल मागून घेतला कारण जगाकडे ह्या गोष्टी यायच्या असतील जगाला आपल्याकडे आणायचं असेल बरोबर तर ह्या सगळ्या देशांबरोबर एक चांगले नाती आपले यश असायलाच पाहिजेत बरोबर तर मग थोडं हे तिन्ही मिळून काम करण्याचा प्रयत्न करतो बिलकुल नुकताच तुम्ही मुंबई चोवीस तासचा निर्णय पण घेतला की मुंबईमध्ये देखील रात्रभर सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत मुंबईतलं वातावरण पर्यटनासाठी दृष्टीने पुढं वाढलं पाहिजे याच्यावर टीका पण झाली पण हे आव्हान म्हणून तुम्हाला कसं वाटतं की हे कशा पद्धतीने पुढे जाईल मुळात हीच एक संकल्पना होती की मुंबई एक चोवीस तास चालणारं शहर आहे आपण सगळेच म्हणजे प्रेसमधली लोकं असतील पोलीस कर्मचारी असतील कितीतरी अशा मुंबईत जॉब क्रायटेरियाचे जे रात्रपाळी करतात आणि मग रात्री भूक लागली की मग जायचं कुठे किंवा आपण जर आ, आपला कामाचं जर वेळ बघितला तर सकाळी आपण ट्रॅफिकमधून येतो दहा अकरा वाजता आपण ऑफिसला पोचतो आणि मग संध्याकाळी पाच सहा सात आठ कधी नऊ पर्यंत काम करतो आणि घरी जातो मग घरी जाऊन कपडे वगैरे बदलून मित्रांबरोबर बाहेर पडायचं असेल किंवा स्वतःचं एक शर्ट घ्यायचं असेल चप्पल घ्यायची असेल तर जायचं कुठे हा प्रश्न असतो कारण एक साधारण दुकानं बंद व्हायला लागतात आठ नंतर जे रेस्टॉरंट्स आहेत इटरीज इत, आहेत थिएटर आहेत त्याचं पण दहा नंतर सगळे लास्ट ऑर्डर वगैरे चालू होते मग नक्की लोकांनी जगायचं कधी हा प्रश्न असतो आपण जगभरात सगळी इंटरनॅशनल शहरं बघितली किंवा मुंबईसारखी जी इंटरनॅशनल शहर आहेत जिथे बिझनेससाठी लोक येतात टुरिझमसाठी येतात ह्या सगळ्या शहरांमध्ये लोक जातात पण राहतात तीन ते चार दिवस मुंबईत छत्तीस तास राहतात बरं न्यूयॉर्क असेल लंडन असेल सिंगापूर असेल हाँगकाँग असेल चोवीस तास चालणार शहर आहे पण चोवीस तास इथे फॅसिलिटी पण उप, उपलब्ध आहेत आपल्याकडे फॅसिलिटी नव्हत्या आणि म्हणून मी हा विचार केला की रात्रभर काम करणारे लोक असतील चोवीस तास काम करणारे लोक असतील किंवा दिवसभर काम करून घरी जाणारे लोक असतील त्यांना जर आराम करायचं असेल मित्रांबरोबर परिवार बरोबर बाहेर जायचं असेल काही चांगलं खायचं असेल पिक्चर बघायचं असेल तर मग कधी जायचं तर मग तुम्ही ठीक आहे लेट नाईट पण दुगडं ठेवू शकता बरं आता असं झालं रिटेल इंडस्ट्री जी आहे आपल्याकडे ब्रिक अँड मॉटर ah. शॉप oh. त्यांना आपण सांगितलं तुम्ही आठ वाजता बंद करायचं पण जर बाकीचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म बघितले फोनवर ते चोवीस oh. तास सुरू असतात मग ह्या रिटेलर्सची काय चूक आहे आणि म्हणून सर्वसाधारणपणे जिथे जिथे गेटेड कम्युनिटीज आहेत म्हणजे मॉल आणि मिलेरिया जिथे आत कोण रहिवासी नाही आहेत पार्किंग आहे सीसीटीव्ही आहे सिक्युरिटी आहे लायसन्सेस आहेत त्यांना आपण सगळ्यांना इटरीज असेल कॅफेज असतील थिएटर्स आहेत दुकान आहेत ह्या सगळ्यांना आपण चोवीस तास कूलर राहण्याची एक संधी दिली आहे ह्याच्यात कुठेही पब बार बद्दल आपण बोललो नाही पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक जर बघितलं आपण की ह्याच्यात इंडस्ट्रीच्या वाढू शकतील म्हणजे बीएसटी असेल रिक्षा आहे टॅक्सी आहे ओला उबर वगैरे सगळ्या ज्या या इतर इंडस्ट्री आल्या आहेत सप्लाय चेन्स आहेत बरं तुम्ही रेस्टॉरंटचं वेळ वाढवली किंवा थिएटरची वेळ वाढवली म्हणजे अर्थात तिथे खाण्याची व्यवस्था करायला लागणार म्हणजे तिथून जेवण येतं आपलं काही पदार्थ येतात शेतीतून येतात सप्लाय चेन्स ह्या सगळ्या वाढतील तर मुळात लंडनची नाईट टाइम इकॉनॉमी पाच बिलियन पाऊंड आहे मग मुंबईची का नको मुंबईला का आपण कर्फ्यू मध्ये ठेवायचं हा विचार होता बिलकुल म्हणजे याच्यातनं रोजगार निर्मिती शिवाय व्यवसाय वृद्धी पण मोठ्या प्रमाणात होईल नक्कीच वाढत नक्कीच रोजगार आता आपल्या सर्व्हिस सेक्टरमध्ये पाच लाख लोक डायरेक्टली एम्प्लॉईड आहेत मुंबईत कायद्याप्रमाणे तीन शिफ्ट झाल्या पाहिजे म्हणजे पंधरा लाख तरी झाल्या पाहिजे पण सरासरी जर आपण बघितलं तर अजून तीन ते चार लाख लोक कमीत कमी याच्यात नोकरीला लागू शकतात बरं रेव्हेन्यूमध्ये वाढ होणारच आहे बिलकुल तर ह्या दोन गोष्टी मुंबईच्या फायद्याच्या आहेत आणि मुंबईत जो जसं सा मी सांगितलं पर्यटक असेल किंवा बिझनेसमॅन असेल जो छत्तीस तासासाठी येतो तो, तो पण पन कदाचित पन्नास तास बहात्तर तास थांबू शकेल तर त्याला पण एकदा काय तुम्ही एका शहरात थांबलात दोन दिवस थांबलात की मग तुम्ही रस्त्यावर जाता कुठेतरी शॉपिंग करता पैसे खर्च करता त्याचा शहराला फायदा होतो त्याचा राज्याला फायदा होतो तर मुंबईकरांसाठी पण आणि बाहेरून पर्यटकांसाठी पण मुंबई शहर नाही इथले लोक आहेत मुंबई मी आहे मुंबई मुंबई तिकडून तिकडे इकडे मुंबईचे

खात्याची सूत्र हातात घेतल्यानंतर तीन खाती महत्त्वाची तुमच्याकडे आहेत पर्यावरण आहे पर्यटन आहे आणि राज्यशिष्टाचार आहे या तीन खात्यापुढची आव्हानं तुम्हाला काय वाटतात की कोणती कामं केली पाहिजे जेणेकरून या तिन्ही खात्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचणं आणि जनतेच्या दृष्टीने अधिक सुलभ होतील मला वाटतं पर्यटन जे खातं आहे जसं सा मी सांगितलं काही अशा गोष्टी ज्या आता जगाकडे नेणं गरजेचं आहे कारण खूप असे देश आहेत जसं ऑस्ट्रेलिया आहे न्यूझीलंड आहे युनायटेड किंगडम हे नुसतं वर चालतात हो। पूर्ण इकॉनॉमी त्यांची टुरिझम बेस्ड आहे आणि टुरिझम जे टूरिस्ट येतात त्याच्यामुळे मग त्यांचे रेस्टॉरंट असतील थिएटर्स असतील दुकानं असतील ही बाकीची सगळी ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री आहे नुसतं बसेसच्या बसेस दिसतात तिथे पण आणि बारा महिने टुरिस्ट असतात असं नाही की बर्फ पडला म्हणून टुरिस्ट नाही पाऊस पडला म्हणून टुरिस्ट नाही आपल्याला जर त्या स्तरावर जायचं असेल तर आपल्याला आपले जे वैशिष्ट्य आहेत गडकिल्ले असतील मंदिरं असतील आपली वारीसारखी एक परंपरा आहे इको टुरिझम आहे जंगल आहेत फॉरेस्ट टुरिझम आहे ह्या सगळ्या गोष्टी आता कोकणचा किनारपट्टा जो आहे ह्या सगळ्या हो गोष्टी आपल्याला जगाकडे दाखवायलाच लागतील बरोबर आणि मग तिथून पर्यटक आणायला लागतील मग आपल्या देशात पण अर्थात आपल्याला प्रमोशन करणं गरजेचं आहे तिकडचे पर्यटक आले पाहिजेत आणि जगभरातले आले पाहिजेत की महाराष्ट्र नक्की काय आहे जे आपण नेहमी बोलतो की महाराष्ट्र जगला तर राष्ट्र जगेल आता पण आपलं जीडी पीचं कॉन्ट्रीब्युशन आपलं चाळीस टक्के आहेच त्याच्यात आपण वाढ करू शकू ते असल्यामुळे एक ते चॅलेंज आहे की आपण जी साधारण आता टुरिझम साईट्स आहेत काही काही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज आहेत काही काही वर्ल्ड हेरिटेज नसल्या तरी खूप चांगले किल्ले आहेत वगैरे तर ह्यांना एक थोडं आजूबाजूला सुशोभीकरण कसं करता येईल आणि मग तरी मी इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या ऑफिसला गेलेलो तर तिथे एआर वी आर म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी ह्याचा वापर करून आपण त्यावेळी कसं असेल तर गेटवे ऑफ इंडिया त्यावेळी कसं असेल किंवा मुंबई त्यावेळीची कशी असेल हे तुमच्या फोनवर कसं आणू शकू मला वाटतं हे एक म्हणून बघतो पर्यावरण खात्यात जर आपण बघितलं तर पर्यावरण खातं आतापर्यंत रेग्युलेटरी राहिलेलं आहे आणि पॉलिसी मध्ये राहिलं आहे पण जसं मी सांगितलं की आता आपण प्रत्येक श्वास जो पण घेतो ते पण आपण बघतो की प्रदूषित आहे की नाही आता सगळ्यांच्या फोनवर एअर क्वालिटी इंडेक्स आलेला आहे कोण धावत असेल मॅरेथॉन मध्ये ते बघत आपण सगळीकडे धुरकट दिसतं तर पर्यावरण खातं मला प्रत्येकाच्या घरापर्यंत न्यायचं आणि ते घराशी निगडीत करायचंय म्हणजे प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की मी जेवढं पाणी वापरतो ते कुठून येतं कुठे जातं किती वापरलं पाहिजे ते प्रदूषित न करायचं तर कसं आपण कसं वापरलं पाहिजे हवामान जर प्रदूषित नसेल करायची वायू प्रदूषित नसेल करायचं तर काय करायला पाहिजे आपण आपण साधारणपणे बोलतो की अरे पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा म्हणजे प्रदूषण होणार नाही पण e ते पब्लिक ट्रान्सपोर्ट आपण क्लीन कसं करू शकू ई मोबिलिटी जर आणली इलेक्ट्रिक मोबिलिटी तर माझी दोन तीन वेगळी खाती माझे बोलायला लागतील एक आहे रिन्युएबल एनर्जी एक आहे पॉवर खातं आहे एक ट्रान्सपोर्ट खातं तर ह्या सगळ्या गोष्टी मला लोकांपर्यंत न्यायच्यात म्हणजे एन्व्हायरमेंट खातं हे नुसतं रेग्युलेटरी न करता ऍक्टिव्ह करून मुलां लहान मुलं मुली असतील त्यांना पण अवेअरनेसमध्ये आणायचं आता आम्ही काही एक आठवड्यापूर्वी एक शपथविधी सोहळा घेतला त्या मुलांनी शपथ घेतली की आम्ही पर्यावरण प्रदूषित करणार नाही पण त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे आता तर ते एक आहे अगदी खरं आहे याच्याबरोबर जसं तुम्ही पर्यटनाचा आता उल्लेख केला त्याच्यामध्ये महाराष्ट्राला लाभलेला गड किल्ल्यांचा फार मोठा इतिहास आहे आणि त्याच्यात साडेतीनशे पेक्षा अधिक किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत संवर्धन करण्यासाठी देखील तुम्ही परवा काही गोष्टीवर निर्णय घेतला मग याच्या बाबतीत पर्यटन आणि गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि संगोपन आणि संरक्षण त्याचं हो। काय याच्यात साधारण आपण बघितलं तर तीनशे साठ किल्ले हे जे किल्ले आहेत हे ना इंटरनॅशनल मॅप वर कारण तिथे नुसतं जाऊन काही काही लोक एक भावना म्हणून जातात की अरे महाराजांचे गडकिल्ले आहेत काही काही जे महाराजांचे गडकिल्ले कदाचित नसतील काही आधीच्या काळात बांधले असतील किंवा नंतरच्या काळात बांधले असतील त्याच्यात आर्किटेक्चर बघायला जातात काही काही केवळ ट्रेक म्हणून जातात पण हे प्रत्येकाची एक वेगळी वैशिष्ट्य आहेत आणि हे टार्गेट ऑडियन्स जर आपण तिथे थोडं नेलं तर तिकडे जे स्थानिक लोक राहतात आजूबाजूला खालती त्यांना परत तिथे एक अरे लोक येतात म्हणजे माझ्या घरी येऊन झुणका भाकर खाऊन जातील तर असं काहीतरी आपल्याला करता येईल जे खालती जे आजूबाजूचा परिसर आहे तिथे माहिती केंद्र असणं गरजेचं आहे की कि हा किल्ला नक्की कोणी मानला कधी याचा खरा वापर झाला महाराज कधी आलेले याच्यावर तर ते एक वेगळं मला वाटतं प्रकार एक पूर्ण प्लॅन आपण करतो या खात्याबरोबर तुम्ही पर्यावरणातल्या काही मुद्द्यांना देखील स्पर्श केला त्यात खास करून प्लास्टिक बंदी हा मुळात तुमचा खूप आवडीचा विषय आहे महाराष्ट्रातली प्लास्टिक बंदी आणि त्याच्या बाबतीतले नियम आणि पुढे जाऊन महाराष्ट्राला प्लास्टिक मुक्त करण्यासंदर्भातलं जे धोरण आहे याबद्दल काय पावलं उचल त्याच्यात दोन बाजू आहेत जे आपण थोडं बघायला पाहिजे एक तर प्रत्येक प्लास्टिकची गोष्ट काही वाईट नाही आहे खरं कारण म्हणजे आता जसं आपण लाकडी खुर्च्यावर बसलं पण कदाचित ज्या शाळांमध्ये वगैरे प्लास्टिकचे येतात कारण लाकूड मग कमी कापतं आपण झाड कमी हो। कापतो पण काही काही गोष्टी ज्याला आपण सिंगल यूज डिस्पोजेबल प्लास्टिक बोलतो म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या असतील ताट चमचे वाट्या किंवा प्लास्टिकचे स्ट्रॉ असतील ह्याच्यावर ह्या सव्वीस तारखेपासून आपण कडक कारवाई करायला चालू केलेला आहे हो। कारण हा आपण तीन वर्षापूर्वी कायदा आणला आणि त्या कायद्याचं हेच कारण होतं की जेव्हा मी महानगरपालिकेत बसलेलो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पाऊस जो होता थोडं पाणी तुंबलेलं मुंबईत आणि त्या फोटोजमध्ये दिसायला लागलं की प्रत्येक ठिकाणी जिथे तिथे गतार तुंबली होती तिथे प्लास्टिक जाऊन अडलेलं प्लास्टिकच्या पिशव्या असतील स्ट्रॉज असतील आणि पाण्याचा निचरा होत नव्हता हो तर मग त्या वर्षी अर्थात पुढच्या वर्षी दोन हजार अठरा ते पूर्ण जे साल होतं यु एननी प्लास्टिक फ्री साठी मोहीम चालू केली आणि अर्थात खूप शॉप आणि एस्टॅब्लिशमेंट सगळी दुकान असतील रेस्टॉरंट असतील इथून प्लास्टिक गेलेले पण काही काही ठिकाणी परत प्लास्टिकच्या पिशव्या त्या एकदम पातळ ज्या असतात ते खरं तर अशा घाणेडे क्वालिटीज असतात ते जाऊन गटारात अडकतात आणि ते काहीच नाही करू शकतो त्याचं आपण मग ह्याच्यावर आपण कुठे ना कुठेतरी बंदी आणायची म्हणून त्यावेळी प्लास्टिक बॅन आपण आणला पण प्लास्टिक बॅन पण आता मला नुसतं बॅनसाठी ठेवायचं हो नाही मला त्याची चळवळ करायची कारण काही शहर पुणे आहे हो। किंवा मुंबईत पार्ल असेल शिवाजी पार्क असेल इथे आवर्जून लोक जर प्लास्टिकची पिशवी दिसली की बघतात की तुम्ही काय करताय आणि खरोखर कापडी पिशवीत आहे आणि त्या लोकांचा सत्कार करणं गरजेचं आहे कारण त्यांना कळलेलं आहे की प्लास्टिक जे सिंगल यूज डिस्पोजल प्लास्टिक आहे हा। त्याचे हानिकारक जे काही परिणाम आपल्याला दिसत आहेत जगावर ते तर त्यांना कळत आहे बरोबर म्हणजे मुक्तीसाठी हे पाऊल तर आपण उचलतोय पण बऱ्याचदा चर्चा अशी होती की अनेक महाराष्ट्रातली शहरं ही अशी आहेत की ती प्रदूषित आहेत त्या ठिकाणची हवा खूप प्रदूषित झाली आहे औद्योगिकरणामुळे असतील किंवा औद्योगिकरण आणि शहरीकरण एकत्रित खूप जवळ आल्यामुळे त्याच्यात दिसणारे परिणाम असतील तर या बाबतीत आपण काय पाहू ह्याच्यात आपण हे जे प्रदूषण आहे जसं वायू प्रदूषण असेल किंवा नदी प्रदूषण असेल तलाव जे खराब होतात हे सगळं खूप असं होतं की आपण वेगळे वेगळे सायलोज मध्ये बघतो की एअर पोल्युशन तर हे एवढंच आहे गाडीतूनच निघतं किंवा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री मधून निघतं किंवा उद्योगातून निघतं पण ह्याच्यात थोडं जर आपण एकामेकांना जोडलं त्याची इकोसिस्टम बघितली तर प्रदूषण हे प्रदूषण आहे बरोबर म्हणजे आता ते जर मी बोललो आपल्या स्वतःपासून सुरुवात करायची असेल तर आपण कसं प्रदूषणापासून स्वतःला दूर ठेवू शकतो तर माझ्या घरातला कचरा त्याचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे ओला कचरा सुका कचरा आता काय होतं खूप वेळा आपण तो कचरा एकत्र टाकतो मग तो डम्पिंग ग्राउंडला जातो कधी कधी आपण तिकडचं तिकडे जाळतो जाळलं की ते हवा प्रदूषण प्रदूषित होते धूर होतो आणि मग तो स्मॉग म्हणून आपल्या नाकातच जातो जर आपण डम्पिंग ग्राउंडला नेलं तर त्याचं थोड्या वर्षानंतर त्याचं ते लिचेड टायर होतं आणि जमिनीत जातं मग ते कधी कधी नदीत जातं टी पी आता आपण सगळीकडे लावतो पण ते जर नाही लावले आपलं सिवेज ट्रीटमेंट जे असतं ते जे आपल्या घरातलं सगळं पाणी असतं नदी मादे। नदी मादे। कदी -कदी, आ, ते जातं नदी नदीमध्ये आणि तेच मग आपण कधी कधी नदीत दुबकी मारतो कधी नदीचं पाणी प्यायचा प्रयत्न करतो पण हे सगळं प्रदूषण हे एकामेकाला जोडलेलं आहे आणि ह्याचं मूळ कारण हे आपल्या काय सोयी सुविधा तर आहेच पण सवयी काय जोपर्यंत बदलत नाही ते आपण मला वाटतं स्वतःहून बदलणं गरजेचं तुम्हाला एक साधारण उदाहरण देतो दोन हजार सतरा सप्टेंबरच्या आसपास मुंबईत वर्गीकरण आपण सुरू केलं सेग्रिगेशन कचऱ्याचं त्यावेळेला दहा हजार मेट्रिक टन प्रतिदिन आपल्या कचऱ्याचं कलेक्शन होतं कोर्टाला वाटलेलं हायकोर्टनी सांगितलेलं की पुढच्या दोन वर्षात जर तुम्ही हे काही केलं नाही तर कदाचित वाढत जाणार आणि दोन हजार एकोणीस पर्यंत चौदा हजार मेट्रिक टन होऊ शकतं आणि बरोबर होतं त्यांचं कॅल्क्युलेशन पण आपण वर्गीकरण सुरू केल्या नंतर जे बल्क जनरेटर्स असतात हंड्रेड के जी च्या वरती चाळीस पन्नास टक्क्यांनी सुरू केलं ते आणि दंडात्मक कारवाई आपण सुरू केली एफ एस मध्ये आपण सूट दिली की तुम्ही कंपोस्टिंग पिटला आम्ही एफ एस मोजणार नाही बीएमसीने एक्झिबिशन सुरू केले गेल्या तीन वर्षात दहा हजार मेट्रिक टनवरनं साडेसहा हजार मेट्रिक टनवर आपण आलोय मला वाटतं ही जी सक्सेस स्टोरी आहे ती खूप ती प्रेरणादायक खूप प्रेरणादायक आणि सगळीकडे होऊ शकते बिलकुल तर जसं देशात दुसरं शहर इंदोर गेले तीन चार वर्ष सलग ते स्वच्छ भारतचं एक ले ले। हे जिंकत आलेलं आहे तर मला वाटतं हे प्रत्येक जण आपण जर करत राहिलो की मी माझा कचरा टाकणार नाही आजूबाजूचे दहा फूट मी साफ ठेवेन अमिताभ बच्चन साहेबांनी ते मेरे दस गज हे सुरू केलेलं तसं आपण सुरु केलं की ठीक आहे मी दुसरा जर कोण कचरा टाकत असेल तर मी त्याला टोकिन की तू कचरा टाकू नको हे माझं शहर आहे जोपर्यंत हा माझं पण येत नाही की माझं शहर आहे माझं घर आहे हे स्वच्छ राहिलं हे स्वच्छ राहिलं पाहिजे याबरोबर जसं तुम्ही नदींचा आता उल्लेख केला वेगळ्या प्रदूषित नद्यांचा असेल बऱ्याच ठिकाणी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेल्या नद्या असतील नुकतंच हो। आळंदीवरून आलेल्या काही लोकांची पण तुम्ही बैठक घेतली नदी असेल चंद्रभागा असेल पंढरपूरची ठिकाणी येणाऱ्या नद्या असतील ज्या प्रदूषित हो। हो। आहेत आणि भाविक लोक तिथे जाऊन पवित्र स्नान करतात आणि मग बऱ्याचदा काही आरोग्याचे प्रश्न होतात तर या सगळ्या प्रदूषित नद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणच्या त्या आपण कशा स्वच्छ करा नक्कीच जसं मी सांगितलं दोन्ही खाती एकत्र असल्यामुळे पर्यावरण पर्यटन खरं ही तीर्थक्षेत्र खरं तर एवढी महत्वाची आपल्यासाठी भावना म्हणून तर आहेतच पण काही काही असे आश्चर्य आहेत आपल्याकडे जसं ह्या काही गोष्टी आपण जगाला दाखवल्या पाहिजेत पण पर्यटन जरी बाजूला ठेवलं जर आपण नुसतं पर्यावरण बघितलं तर ह्या नद्या असतील किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल ह्याचं जरा थोडं सांगितलं मला एक डीपीआर बनवून बरं की आपण एक की ह्याचं पुढे काम कसं करता येईल पुढच्या दोन तीन वर्षांमध्ये ह्या नद्या साफ कशा करता येतील पिण्यासाठी त्या चांगल्या कशा करता येतील डुबकी मारण्यासाठी कशा चांगल्या करता येतील आणि साधारण तीर्थक्षेत्र नुसतं मी तेवढं बघत नाहीये मी एक प्रत्येक आमच्या पर्यावरण खात्याच्या बैठकीत सांगत असतो की, की तीर्थक्षेत्र हे आपलं खरं तर जग आहे म्हणजे जा आपण जर आपली संस्कृती बघितली आपल्या पूर्ण जगाची असेल आपण इथे वेदिक धर्म बोलायचो आपण वेस्ट मध्ये पेगन रिलीजन बोलायचो आपण जरी धर्म बाजूला ठेवला तरी एक संस्कृती अशी होती की आपण नेचर पर होतो अग्निवायू जल आकाश हे आपण ह्यांना देव मानायचो ज्या मिनिटाला आपण त्यांना मंदिरात ठेवायला लागलो तेव्हा खरे जे एलिमेंट होते त्याला आपण प्रदूषित करायला लागलो तर पुन्हा एकदा जर आपण त्या बाजूला गेलो की जे आपले मूळ हे होतं की अग्निवायू जलाका जिथून आपल्याला एनर्जी मिळायची आपलं जीव आणि सगळं संसार चालायचा जर ते पुन्हा आपण एकदा तिथे पूजा करायला लागलो पूजन करायला लागलो पूजन म्हणजे प्रदूषित न करणं हो, हो. ते करायला लागलो तर खरोखर आपला देश जगाला वेगळी दिशा दाखवू शकेल बिलकुल अगदी आहे पण या या पर्यटन खात्याच्या बाबतीत जर आपण खास विचार केला तर महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा सा किनारा आहे आणि त्या दृष्टीने हो, इथं येणारे पर्यटक आणि पर्यटकाची वाढती संख्या पर्यटनाची ठिकाणं वेगवेगळी हो। समुद्र समुद्रकिनाऱ्यावरती हो ही खूप मोठी आहेत आणि त्या सोबतीने तिथं निर्माण होणारी रोजगाराची संख्या असेल किंवा रोजगार निर्मितीसाठी केले जाणारे प्रयत्न असतील याची सांगड पण कशी आहे नक्कीच आणि म्हणजे आपण बघितलं तर गोवा आणि महाराष्ट्र म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी हा पूर्ण जो पट्टा आहे खूप वेळा फक्त मी गोव्यात फ्लाईट लँड होतात आणि ते दिवसासाठी महाराष्ट्रात येतात कारण आपले बीच जे आहेत किनारपट्टी जे एवढी सुंदर आहे हो। अर्थात गोव्याची पण आहे म्हणजे त्याच्यात काही मी दुमत करत नाही पण इथे अजून ते एवढं साफ राहिलेलं आहे आपल्याकडे तर लोक इथे येतात मी खूप फॉरेनर्स बघतो इथे येतात दिवसभर इथे घालवतात आणि पुन्हा एकदा गोव्यात जातात तर इकडची थोडा एक विकास करणं गरजेचं पण तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि ज्याला मी बोलतो की ते जे जसं गाव असेल तसं तर तसं ठेवून बेसिक सुविधा आपण तिथे कशा देऊ शकू एखादं हॉटेल जरी आलं तरी त्याचं रूप हे त्या गावासारखंच असायला पाहिजे mm -hmm. म्हणजे असं नको की तिकडे काहीतरी भलता आलं mm -hmm. तर त्या सगळ्या स्थानिकांना एकत्र करून की त्यांना नोकऱ्या कशा लागतील त्यांचं जे पूर्ण एक गावाचं साधारण वातावरण आहे ते न बिघडवता तिथे काही आपल्याला वेगळं टुरिझम आणता येईल का हे सगळं आपल्याला तिथे कसं एक नीट करता येईल त्याचा प्लॅन आता तयार आम्ही करतोय बिलकुल म्हणजे याच्यातून पर्यटनाबरोबर रोजगार निर्मिती तरी होईलच आणि शिवाय तिथल्या छोटे मोठे व्यापारी जे आहेत त्यांचा देखील व्यवसाय वृद्धी झालंच पाहिजे नाही पर्यटकाचा फायदा नाही पर्यटन जे खात त्यांनी हे सगळं बघणं गरजेचं आहे अगदी खरं निश्चितपणे महाराष्ट्रात या पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी होतील पण पर्यावरणाच्या बाबतीतच जनतेला आपण काय आवाहन कराल की जनतेने याच्यामध्ये कसा सहभाग स्वतःचा नोंदवला पाहिजे असं मगाशी तुम्ही म्हणालात की माझं घर मी स्वच्छ ठेवत असो तर का हो का मी माझा परिसर काय स्वच्छ का कामाने त्याच्यावर मी काय विचार नाही केला जनतेला आपण काय नाही नक्कीच एक आपण विचार करणं गरजेचंच आहे की आपण सगळे जेव्हा बाहेर फिरतो तेव्हा दुसरी पृथ्वी कुठेच नाही आहे म्हणजे ही जर पृथ्वी आपण उद्ध्वस्त केल्या होता पण बघते ऑस्ट्रेलियामध्ये फॉरेस्ट फायर झाले कुठे टेम्परेचर्स मायनस सिक्स्टी थ्रीपर्यंत आहेत आपल्याकडे चार वर्ष दुष्काळ होता मग अतिवृष्टी झाली तर ग्रामीण पर्यावरण असेल किंवा अर्बन असेल शहरी भाग असेल दोन्हीकडे क्लायमेट चेंज झालेला आहे आणि जसं मी मगाशी बोलत होतो की प्रदूषण हे काही एका गोष्टीमुळे होत नाही ते आपण सवयी बदलून ते कमी करू शकतो अजूनही संधी आहे कारण आत्ता आम्ही प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी सांगत असतो की आत्ता राजकारणी लोक म्हणून आम्ही सगळ्या निवडणुकीत आम्ही सांगत असतो की पुढच्या पाच वर्षात आम्ही वायफायचे हॉटस्पॉट्स करू अशी वेळ यायला नको की आम्ही सांगू ऑक्सिजन हॉटस्पॉट्स करू आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे काम करतच आहोत बांधील आहोत पृथ्वीने आपल्याला एवढं सगळं दिलेलं आहे आपण थोडं जर काही केलं की नुसतं माझा आजूबाजूचा परिसर जो आहे मी साफ ठेवीन मला वाटतं त्याच्यातूनही खूप फरक पडू शकेल बिलकुल आणि शेवटचा एक मुद्दा की नुकताच प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारीला पण मुंबई चोवीस तास उपक्रम सुरू केला हो। तर त्याबद्दल जनतेला काय सांगायचं की या उपक्रमाचा जनतेने आनंद कसा घेतला पाहिजे आणि मुंबईमध्ये येऊन परदेशी पर्यटकांनी त्याचा आनंद कसा लुटला पाहिजे मला वाटतं मुंबईकर आणि अर्थात इतर शहरं जी आता येतील एक एक त्याच्यात एक महत्वाची गोष्ट की मी कोणाला सांगणार नाही की एन्जॉय रिस्पॉन्सिबली कारण आतापर्यंत मुंबईकर नेहमी रिस्पॉन्सिबली जबाबदाऱ्यांनीच वागतात आणि आपण बघितलं असेल की देशात एक चित्र आहे की मुंबईत किंवा महाराष्ट्रातल्या कुठच्याही शहरांमध्ये तुम्ही गेलात तर साधारणपणे महिला कितीही वाजता फिरू शकतात महिला पुरुष दोन्ही आणि सेफ शहर पण ह्याच्यात आपण जास्तीत जास्ती, -जास्ती लोकांना कसं आणू शकू पर्यटकांना कसं आणू शकू मला आपण आपल्या शहरातला उद्योगधंदा रोजगार वाढवण्यासाठी प्रत्येकाचं एक हातभर असणं गरजेचं आहे आणि त्याच्यात जसं मी सांगितलं की आपण मजा करावी पण एक चांगल्या दृष्टिकोनातून ह्या पॉलिसीला बघावं कारण हे आपण रोजगार आणि रेव्हेन्यू हे वाढणार आहे त्याच्यात हा स्वतःहून जसं आता फूड ट्रक पॉलिसी आली हो, तर मी नक्की आवर्जून सांगेन की जे तरुण मुलं मुली असतील किंवा कुठल्याही वय गटातली असतील हो, पण कोणी ऑनरप्रधान म्हणून पुढे यायचं असेल तर नक्की यावं कारण ह्याच्यात फायदा आपण हा घेतला पाहिजे की हे आपण आता चोवीस तास जी संधी दिली आहे त्याच्यात जर हाऊसिंगच्या टर्म्स मध्ये बघितलं तर काही बदल न करता आपण काही काही क्षेत्रामध्ये एफ डबल केलं म्हणजे ते आपण वापरू दोन वेळा शकतो आता मला ही आयडिया हो। इंदोर मधून आली म्हणजे इंदूर मध्ये सराफा मार्केट आहे हो। ते दिवसा सराफा मार्केट असतं हो। रात्री खाऊ गल्ली हो। होता चाट मसाला चाट वगैरे सगळं असतं तर हे मी मुंबईत करण्याचा थोडा प्रयत्न करतो आणि ह्याच्यात जे जे बिझनेसमॅन असतील ऑन्टरप्र असतील तरुण तरुण मुला मुलींना ज्यांना स्वतःचं काही सुरू करायचं असेल त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा घ्यायला पाहिजे बिलकुल म्हणजे खरं आहे की आत्ता जसं आदित्य ठाकरेंनी आपल्याला सांगितलं की या तिन्ही विभागात म्हणजे राजशिष्टाचार विभागात परदेशी सगळे जे शिष्टमंडळ इकडे येत असतील त्यांच्यामार्फत जनतेच्या हितासाठी आपल्याला काय काय करून घेता येईल याबद्दल ते यांनी विचार करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत त्यांनी स्वतःपासून विचार करायला सांगितलंय आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो तर परिसर का स्वच्छ ठेवता कामाने यासाठी म्हणून आपण चळवळ म्हणून प्रत्येकाने सहभागी झालं पाहिजे की माझ्या घरापासून माझ्या राज्यापर्यंत हे पर्यटन उत्तम राखलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर पर्यावरणाचं रक्षण देखील आपण केलं पाहिजे म्हणजे पर्यटनाच्या बाबतीत रोजगार निर्मिती आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनची वृद्धी या दोन्ही गोष्टीचा संगम याच्यामध्ये निश्चितपणे पुढच्या काळात साधला जाईल आणि त्याची खूप छान माहिती आपण दिली तर मनापासून आभार म्हणजे इथंच थांबू नमस्कार